संपूर्ण जगामध्ये हाहाकार घातलेल्या कोरोनाबाधितांची संख्या जगभरामध्ये एकूण चार लाख सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव इतकी झाली असून या रोगानं आत्तापर्यंत एकवीस हजार एकशे एक्क्याऐंशी जणांचा मृत्यू झाला चीन इटली अमेरिका स्पेन या देशामध्ये अक्षरशः मृत्यूचं थैमान कोरोनामुळे सुरू आहे चीनमध्ये एक्क्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी कोरोनाबाधितांपैकी तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे इटलीमध्ये चौऱ्याहत्तर हजार तीनशे त्र्याऐंशी अमेरिकेमध्ये अडुसष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव स्पेनमध्ये छप्पन्न हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुग्ण आढळले आहेत भारतात गुरुवारी सायंकाळपर्यंत सहाशे चौऱ्याण्णव रुग्ण आढळले असून सोळा जण मृत्युमुखी पडले आहेत ही संख्या कमी असली तरी वाढण्याची शक्यता टाळता येत नाही या सर्वामध्ये दिलासा देणारी बाब म्हणजे आत्तापर्यंत भारतामध्ये कोरोनाबाधित त्रेचाळीस रुग्ण ठणठणीत बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत रुग्णांची संख्या एकशे तीसवर पोहोचली असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि घरीच राहावं असं आवाहन प्रशासन करत आहे